किमान 34 कोटीच्या वर रक्कम आहे, परंतु शेतकऱ्याच्या तोंडातला घास अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी ओढलेला आहे. सगळ्यात महत्वाचा हा नागपूरचा आहे. नागपूरमध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, केंद्राचे मंत्री नितीनजी गडकरी आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आहेत. एवढी सगळी मंडळी असताना एखादा तलाठी ते तहसीलदार अशी हिंमत करतो आणि शेतकऱ्याच्या तोंडातला घास ओढवून नेण्याचा प्रयत्न करतो, वाटतं हे निषेधार्ह आहे. याच्यामुळं या सगळ्या व्यवस्थेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. वाटतं निश्चित सभागृहामध्ये या विषयावर आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडीची मंडळी सगळे सदस्य आवाज उठवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आपलं निलंबन रद्द झालेलं, आज आपण सभावर येत आहे, नाही काय भावना आहे त्याच्यात? यांनी अन्याय केलेला माझ्यावर, एकांगी कारवाई झालेली आहे. एकांगी कारवाई होत असताना अशा पद्धतीनं निलंबन, विरोधी पक्ष नेत्याविना सभागृह चालवणं, हे तर सगळ्यात मोठी चूक आहे. सभागृह चालवणं एकट्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी नसते, सभागृह नेत्याची असते, सत्ताधाऱ्यांची असते, सभापतींची असते. परंतु सगळ्याला जबाबदार मी एकटाच धरला गेलो, काही हरकत नाही. या 3 दिवसाचं कसं भरून काढायचं ते निश्चित भरून काढून सरकारला चांगल्या पद्धतीनं धारेवर धरू. पक्षप्रमुखांनी देखील आपली माफी मागितली होती. सुरू आहे काल सुद्धा मुंबईमध्ये गुंदवलीमध्ये पुलाचा भाग कोसळून कारचं नुकसान झालंय. कोकणामध्ये सुद्धा पूल कोसळला होता. निकृष्ट दर्जाचं बांधकाम इथे होताना होत आहे का? काय हे पा, हे सरकार सुद्धा लवकरच कोसळणार आहे. तशाच पद्धतीनं पूल कोसळतात तसंच हे सरकार सुद्धा लवकर कोसळेल. कारण जे पूल रस्ते बांधकाम होत आहेत हे विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःला समृद्ध करण्यासाठी अशा पद्धतीनं विकासाचे काम हाती घेतलेले आहे. याच्यात कोणत्याही प्रकारचा जनतेच्या विकासाशी संबंध नाही. स्वतःच्या विकासासाठी, आता मुंबईचा एक विषय रेस कोर्सच्या मैदानाचा मुद्दा आहे, असे अनेक महाराष्ट्रातले मुद्दे काढता येईल. जे आता शक्तीपीठ मार्गाचा मुद्दा आहे, हे सगळे विषय जे आहेत स्वतःच्या विकासासाठी आहे, स्वतःच्या कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी आहे. आणि मग त्याच्यातून असे ऍक्सिडेंट होत आहेत, पूल कोसळण्याच्या घटना घडतात, मला वाटतं याला सरकार जबाबदार आहे. मला असं वाटतं तुमचे सगळे निवडून येतात का एवढी खबरदारी तुम्ही घ्या, आमचं आम्ही समर्थ आहोत. थँक्यू.